तर विद्यार्थ्यांना कड स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपली सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये आज झालेला ग्रामसेवक भरतीचा जो पेपर आहे तो कवर करणार आहोत पेपर अतिशय महत्त्वाचा होता आणि आपण या सुपर क्लासला जर संपूर्ण पाहिले तर आपल्याला कळून जाईल की पुढच्या एक्झाममध्ये क्वेश्चन्स कशा प्रकारचे येऊ शकतात त्या कारणास्तो काय करायचा आहे सर्वांनीच या सुपर क्लासला सुरू असून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आप आतापर्यंत या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेली आहे लगेच करून घ्यायचं आहे काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर जेव्हा आपल्या या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना आपल्याला नोटिफिकेशन त्याची अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल प्राप्त होऊन जाईल त्या कारण सबस्क्राईब करून घ्या आणि या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे अतिशय गडबडीमध्ये आपल्यासाठी ह्या सुपर क्लास तयार केलेला आहे एक्झाम मधील जे क्वेश्चन्स आले होते ते घेऊन आलेले आहे त्या कारणास चला सुप्रक्लास हा सुरुवात करूया सर्वात पहिला जो क्वेश्चन्स आहे प्रश्न आहे तो कव्हर करूया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षताचा कालावधी आपल्याला विचारलेला आहे अध्यक्ष व उप अध्यक्षाचा जरी आपण म्हटलं तर चालेल विद्यार्थ्यां ऑप्शनमध्ये आहेत टू पॉइंट एक वर्ष म्हणजेच टू पॉइंट फाईव्ह वर्षे वन पॉइंट फाईव्ह वर्ष किंवा टू पॉइंट सेवन वर्ष तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे टू पॉइंट फाईव्ह वर्ष म्हणजेच अडीच वर्षाचा जो कालावधी असतो तो जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उप अध्यक्षाचा कालावधी असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो कवर करूया दुसरा प्रश्न धवल क्रांतीचे जनक कोणत्या व्यक्तीस म्हणतात ते विचारलेलं आहे आपल्याला फक्त क्रांती लक्षात घ्यायची आहे विचारलेली ती आहे धवल क्रांती या क्रांतीचे जनक या ठिकाणी वर्गीस कुरियन यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक वर्गीस कुरियन यांना जे आहे धवल क्रांतीचे जनक असे म्हटले जात असते तिसरा प्रश्न कोर कोरिया अटल पेन्शन योजना कोणत्या वयोगटासाठी आहे ते आपल्याला सांगायचं आहे योजनेवर बरेच क्वेश्चन्स आलेले होते तर अटेल अटल पेन्श पेन्शन योजनेची आहे जे वयोगट आहे कोणत्या वयोगटासाठी आहे ते विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये अठरा ते वीस अठरा ते चाळीस अठरा ते प अठरा ते पन्नास अठरा ते साठ तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांनो अठरा ते चाळीस वर्ष वयोगटासाठी कोणती तर अटल पेन्शन ही योजना असलेली आपल्या सर्वांना दिसून येते कवर कोरिया चौथा प्रश्न जो की आहे या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान योजना कधी सुरू झालेली होती ते विचारलेलं आहे एक्झॅक्ट हा क्वेश्चन्स होता की याचा याच्या रिलेटेड होता तेवढा लक्षात आले नसल्या कळाल क्लिअरली कळाल नसल्या कारणा असतो क्वेश्चन्स आपण असा घेतलेला आहे नमो शेतकरी महासन्मान योजना कधी सुरू झाली ऑप्शनमध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अठ्ठावीस सा जुलै दोन हजार तेवीस या दिवशीपासून जे आहे नमो शेतकरी महासन्मान योजना जी आहे विद्यार्थ्यानं सुरू झालेली दिसून येते कवर करूया पाचवा प्रश्न वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात ते विचारलेलं आहे सांगायचं आहे विज्ञानवरील क्वेश्चन्स आहे वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात नायट्रेट नायट्रिक आम्ल क्लोराईड किंवा ऑक्साईड तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे वनस्पती जे आहे नायट्रोजन नायट्रेट स्वरूपामध्ये घेताना दिसून येतात किंवा असतात कवर या सहावा प्रश्न जो की विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी दिसून येतो खरीप हंगामातील पिके कोणती आहेत ते विचारलेलं आहे खरीप हंगामातील पिके आता या ठिकाणी प्रमुख पीक विचारलेलं होतं की असाच क्वेश्चन होता ते क्लिअर झाल्या कारण न झाल्या कारणास्त विद्यार्थ्यांना आपण घेतलेलं आहे की खरीप हंगामातील पिके कोणती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शनमध्ये आहे कापूस मका बाजरीवरील पिके सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो बाजरी तसेच मका तसेच कापूस ही सर्व खरीप हंगामातील पिके आहेत हे लक्षात घ्यायचं आहे कवर करूया सातवा प्रश्न जो है आहे है. आहे जी की जी आहे विद्यार्थ्यांनो माहिती तंत्रज्ञान मोहिमेची अंमलबजावणी कधीपासून झालेली आहे ती विचारलेलं आहे अंमलबजावणी विचारलेली आहे कशाची माहिती तंत्रज्ञान मोहिमेची की जे अंमलबजावणी आहे ते विचारलेली आहे दहा ऑक्टोबर दोन हजार अकरा ऑक्टोबर दोन हजार 20 वीस ऑक्टोबर दोन हजार किंवा सतरा ऑक्टोबर दोन हजार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे सतरा ऑक्टोबर वर्ष दोन हजार या दिवसापासून जे आहे कशाची तर माहिती तंत्रज्ञान जी अधिनियम आहे त्याची अंमलबजावणी झालेली दिसून येते कवर करूया आठवा प्रश्न तर, थील थील या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत ते विचारलेले आहे विद्यार्थ्यांनो आपण भारतातील म्हणले तरीही चालतील पहिल्या महिला शिक्षिका कोण राहिलेल्या आहेत सरोजिनी नायडू विजयालक्ष्मी पंडित सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई तर याचं सर्वांना उत्तर देतं असेल सावित्रीबाई फुले यांनी जे आहे महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ह्या झालेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात कवर करूया को पुढचा प्रश्न असेंद्रिय आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन क्वेश्चन्स मी स्वतः विचारणार आहे आज जर आपल्याला याचं उत्तर येत असेल तर लगेच कॉमेंट करायचं आहे नसल येत तर आपल्याला क्वेश्चन्स लक्षात घ्यायचे आहेत प्रश्न या ठिकाणी नववा असा आहे विद्यार्थ्यांनो की असेंद्रिय बुरशीनाशक कोणते आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे कोणते असेंद्रिय बुरशी नाशक तर दुसरा प्रश्न काय या ठिकाणी दहावा क्रमांकाचा ग्राम विकासाचे अग्रदूत असे कोणत्या गावाला म्हणतात कशाचे ग्राम विकासाचे अग्रदूत कोण कोणत्या गावाला म्हणतात असा एक प्रश्न आलेला होता आणि या दोन्ही प्रश्नाचे उत्तर जे आहे विद्यार्थ्यांना कन्फर्म झाले नसल्या कारणास्तव या ठिकाणी नाही घेण्यात आलेली आहेत या दोन्हीपैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर येत असेल तर लगेच कॉमेंट करून सांगायचं आहे कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ना ते कॉमेंटला व्हिजिट करून आपण जर दिलेले असेल उत्तर तर नक्कीच पाहतील आणि आपल्यालाही आपल्या कॉमेंटला लाईक आणि प्रोत्साहन देतील त्या आधार एटीएम च्या बाबतीमध्ये आपल्या राज्याचा म्हणजेच महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो संपूर्ण देशामध्ये दे ते विचारलेलं आहे आता आपल्याच राज्याविषयी प्रश्न आहे महत्वाचा आहे पहिला दुसरा तिसरा किंवा पाचवा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे महाराष्ट्र राज्याचा जो आहे च्या बाबतीमध्ये दे, संपूर्ण देशामध्ये दे, दुसरा क्रमांक लागतो लक्षात घ्यायचा आहे सर्वांनी प्रश्न चौथा करूया सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव कोणत्या पंतप्रधानाविरुद्ध मांडण्यात आलेले होते कोणते पंतप्रधान आहेत ज्यांच्याविषयी सर्वात जास्त अविश्वास ठराव मांडण्यात आलेले होते ऑप्शन मध्ये अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधी पंडित नेहरू किंवा वरीलपैकी कि नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध जे आहे यांच्यावर जे आहे अविश्वास प्रस्ताव सर्वात जास्त मांडण्यात आलेले होते प्रश्न पाच वापर करूया सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो सफरचंद सर्वजण खातात तर या सफरचंदामध्ये कोणते आम्ल असते लॅक्टिक आम्ल फॉर्मिक आम्ल मेलिक आम्ल किंवा सायट्रिक आम्लं तर ऑप्शन क्रमांक तीन मेलिक आम्लाचा समावेश जो हे सफरचंदामध्ये विद्यार्थ्यांनो झालेला असतो कर करूया सहावा प्रश्न जो की आहे निरोगी राहण्यास दररोज किती ग्लास पाणी प्यावे लागते प्यावे आव... पिणे आवश्यक असते निरोगी राहण्यासाठी तर दहा ग्लास आठ ग्लास नऊ ग्लास किंवा पाच ग्लास तर ऑप्शन क्रमांक चार कमीत कमी, कमी पाच ग्लास पाणीच्या हे दररोज प्यायला हवे निरोगी राहण्यासाठी चला विद्यार्थ्यांनो आता काय करायचं आहे एक लाईक करायचं आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे कारण पुढेही जे, आ, जे आपले जे एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला कव्हर करणार करायचे आहेत आणि आपल्याला मिळणार आहेत त्या कारणास्तव एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचा आहे तर बेबटी आपण पुढच्या एका स्पेशल सुपर क्लासमध्ये